मित्रांनो, तुमच्या सर्वांचे एलबीएस ऑनलाइन क्लास मध्ये स्वागत आहे। मुलांनो, सर्वप्रथम माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या। मला सांगा, तुमच्या घरी कोणकोणत्या भाज्या आणल्या जातात? बरं, अगदी बरोबर, टोमॅटो, वांगे, कोबी, मेथी, पालक, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपण घरी आणत असतो। तर मला सांगा, ह्या भाज्यांचं कधी तुम्ही भांडण होताना बघितलेलं आहे का? गंमत आहे की नाही? भाज्यांचं कधी भांडण होतं का? नाही होत। परंतु आज आपण जो पाठ शिकणार आहोत ना, त्या पाठामधील भांड्यांचं मात्र काय होणार आहे? भांडण होणार आहे, आणि ते भांडण आपल्याला या पाठामध्ये शिकायला भेटणार आहे। तर मुलांनो, आता आपण प्रत्यक्ष तो पाठ शिकूया। आणि आज आपला जो पाठ आपण शिकणार आहोत, तर त्या पाठाचं नाव आहे भाज्यांचे भांडण आणि आजीचे जेवण। बघा, भाज्यांचे भांडण आणि आजीचे जेवण कसे झाले ते आपण या पाठामध्ये शिकणार आहोत। मुलांनो, या ठिकाणी तुम्हाला चित्रात काय दिसत आहे सांगा बरं? तर इथे खूप साऱ्या प्रकारच्या भाज्या तुम्हाला दिसत आहे, आणि इथे एक गंमत आहे मुलांनो या पाठामध्ये। तर इथे काय दिलेलं आहे की म्हणजे पाठ तर लिहिलेला आहे, परंतु या ठिकाणी काही काही शब्दांऐवजी इथं चित्र दिलेलं आहे, आणि गंमत हीच आहे, त्या चित्रांऐवजी आपल्याला काय करायचं आहे तर तिथं शब्द वापरून या पाठाचं वाचन करायचं आहे। मी प्रथम वाचन करते, तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे। बघा मुलांनो, भाज्यांचे भांडण आजीचे जेवण। चित्रांच्या जागी योग्य शब्द वापरून पाठ वाच। लक्ष द्या मुलांनो, एक होती आजी, इथं आजीचं चित्र आहे। एके दिवशी पिशवी घेऊन ती गेली बाजारात। बाजारातून तिने भाज्या आणल्या आणि स्वयंपाकघरात एका टोपलीत भरून ठेवल्या। आजी बाहेर जातात, टोपलीतून बाहेर पडले एक वांगे। ते म्हणाले, मी आहे तुमचा राजा, तुम्ही माझे ऐकायचे। तोच भोपळा म्हणाला, मी मोठा आहे म्हणून मीच आहे राजा। टोमॅटो चिडून म्हणाले, नाहीच मुळी, मी आहे लालेला, मीच आहे राजा। बघा मुलांनो, इथपर्यंत आपण पाठाचं वाचन केलेलं आहे, आणि गंमत म्हणजे काय, जिथं चित्र आलेलं आहे तिथं मी काय वापरलेलं आहे, शब्द वापरून त्याचं मी वाचन केलेलं आहे। आता लक्ष द्या मुलांनो, एक होती आजी, एक होती आजी, आणि एके दिवशी काय झालं, तर ही जी आजी आहे ती पिशवी घेऊन, बघा पिशवी घेऊन कुठे गेली ती, पिशवी घेऊन ती गेली बाजारात। बाजारातून तिने काय आणलं, भाज्या। बाजारातून तिने भाज्या आणल्या आणि स्वयंपाकघरात एका टोपली। बघा, इथे चित्राऐवजी मी काय लिहित आहे, शब्द लिहित आहे, कारण तुम्हाला हा पाठ वाचताना या शब्दांचा उपयोग करून काय करायचा आहे, हा पाठ वाचायचा आहे। टोपलीत भरून ठेवल्या, आजी बाहेर जाता टोपलीतून बाहेर पडले वांगे। त्याच्यानंतर बघा, भोपळा, या ठिकाणी भोपळ्याचं चित्र आहे, आणि या ठिकाणी आहे टोमॅटो। बघा, एक होती आजी आणि एके दिवशी ती पिशवी घेऊन कुठे गेली, तर बाजारात गेली, आणि बाजारातून तिने काय आणलं, भाज्या आणल्या, आणि भाज्या आणल्याच्या नंतर स्वयंपाकघरात एका टोपलीमध्ये आजीने त्या भाज्या भरून ठेवल्या, आणि मग आजी तिच्या काही कामानिमित्त बाहेर गेली, आणि ज्यावेळेस आजी स्वयंपाकघरातून बाहेर गेली त्यावेळेस आता भाज्यांमध्ये भांडण सुरू झालं। तर बघा, आजी बाहेर जातात टोपलीतून बाहेर पडले एक वांगे। बघा, सर्वात प्रथम कोणती भाजी बाहेर पडली, तर सर्वात प्रथम वांगे बाहेर पडले, आणि काय म्हणाले वांगे, मी आहे तुमचा राजा, तुम्ही माझे ऐकायचे। सगळ्या भाज्यांना का कोण म्हणाला असं, वांगे, जे वांगे म्हणजे वांग जे बाहेर पडलं होतं ते सर्व भाज्यांना काय म्हणाला, मी आहे तुमचा राजा, आणि तुम्ही सर्वांनी काय करायचं, माझं ऐकायचं। तर त्यावेळेस बघा मुलांनो, नंतर तोच काय झालं, वांगा असं म्हणल्याच्या नंतर भोपळा म्हणाला, काय म्हणाला, मी मोठा आहे। भोपळा काय म्हणाला, मी मोठा आहे म्हणून मीच आहे राजा। हे बघ, तू राजा नाही, मी सर्वात मोठा आहे म्हणून मीच राजा आहे, असं कोण म्हणालं, तर भोपळा असं म्हणाला। तर असं दोघांचं बोलणं झाल्याच्या नंतर आता तिथं टोपलीत अजून कोण होतं,
ते म्हणाला, हे बघ, वांग्याला म्हणाला तू पण नाही, भोपळ्याला म्हणाला तू पण नाही, मी कसं आहे अगदी लालेला आहे, त्यामुळे मीच राजा आहे। आणि अशा पद्धतीने ह्या भाज्यांमध्ये काय सुरू झालेलं आहे, भांडण सुरू झालेलं आहे। तर इथपर्यंत पाय आपण काय केलेलं आहे, वाचन केलेलं आहे। आणि मुलांना तुम्हाला देखील काय करायचं आहे, तर ह्या पाठाचा अशा पद्धतीनं ज्या प्रमाणे मी तुम्हाला वाचून दाखवलं त्याप्रमाणे तुम्हाला या पाठाचे वाचन करायचे आहे। आणि त्याचप्रमाणे हे जे शब्द आहे भाज्यांचे, भांडण, त्यानंतर आजी, त्यानंतर पिशवी, टोपली, स्वयंपाक घरात, त्यानंतर वांगे, टोमॅटो, भोपळा, तर हे सर्व शब्द पण काय करायचे आहे तुम्हाला तुमच्या मराठीच्या वहीमध्ये त्यांचं लेखन देखील करायचं आहे आणि या पाठाचं वाचन देखील तुम्हाला करायचं आहे। यापुढील जो पाठ आहे तो आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। ओके, थँक्यू।